कोपरगाव शहर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्या कारवाईमधील गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या 120 दारूच्या बाटल्यामधील दारू वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने 17 मार्च 2022 रोजी दुपारी निर्जनस्थळी खड्डा घेऊन त्या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहेत. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अधिक माहिती दिली आहे. जे अवैधरित्या दारू विक्री करतात अशा गुन्हेगाराकडनं ती दारू आम्ही जप्त केली होती. जप्त केलेलं एकूण ते आज 120 जवळपास बॉटल होत्या दारूच्या. ह्या सर्व बॉटल माननीय HDPO साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज ते दारू पूर्णपणे नष्ट केलेले आहे. त्या बॉटल फोडून दारू ही पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही नष्ट करून टाकली आहे. जे गुन्हेगार अवैधरित्या दारू विक्री करतात अशांवर आम्ही कारवाई कोर्टात दोषारोपपत्र सादर करतो. पण त्या संदर्भात जो किती दिवसपर्यंत मुद्देमाल पेंडिंग असतो हा मुद्देमाल निर्गिती करण्याकरता वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही आज रोजी ते असलेला जो मुद्देमाल आहे तो दारूचा पूर्णपणे नष्ट केलेला आहे.